अमर आपटे. गेले काही दिवस माझ्या विचार विश्वाचा भाग बनून राहिलेला माणूस. त्याची पहिली ओळख मला निखिल महाजननी करून दिली. आणि अमर आपटेच्या शोधात गिरीश कुलकर्णी असा एक प्रवास सुरू झाला. कोण असेल हा अमर आपटे? कसा दिसेल, कसा वागेल, कसा बोलेल? त्याचा व्यवसाय मोठा, वेगळा आणि अनोखा. खाजगी गुप्तहेराचा व्यवसाय. अमर आपटेच्या शोधात असताना प्रकर्षाने जाणवलेली पहिली गोष्ट अशी होती की अमर आपटेची नजर कशी असेल ती? त्याच्या व्यवसायाने घडवलेली असेल कदाचित. अंधाराचा ठाव घेणारी असेल. सामान्य नजरेला ज्या गोष्टी पडणार नाहीत त्याचा वेध कदाचित अमर आपटेची नजर घेऊ शकेल. खूपशा अंधाराशी डील करावं लागतं प्रायव्हेट डिटेक्टिव. तो जगण्यातला असेल, माणसा माणसांच्या मनामधला असेल, या सगळ्या अंधाराला सामोरं होणं ही फार अवघड गोष्ट आहे. 1992 ती गोष्ट घडते. जे जे प्रश्न त्या काळाने उपस्थित केले होते आणि ज्या ज्या प्रश्नांना उत्तरं सापडू शकली नाहीत आज तागायत, अशा सगळ्या गोष्टींना हा सिनेमा सन्मुख होतो. बहुतांश वेळा आपल्याला जे काही उमगलेलं आहे तसंच तेच आणि तेवढंच खरं असं एक समजण्याची वृत्ती असते, पण त्याच्या पलीकडे पण काहीतरी वास्तव आहे हे जाणून घेता येण्यासारखी तिथे परिस्थिती होती. कारण वेगवेगळ्या भिन्न भिन्न माणसं होती. गोपू देशपांडे होते, सोनाली कुलकर्णी होत्या आणि सई धामणकर होत्या. सोनालीबरोबर काम करताना तुमची तयारी तेवढीच चांगली असावी लागते. तुम्हालाही सातत्याने एक इन्स्पिरेशन मिळत राहतं की सोनालीच्या समोर तुम्ही आहात, त्यामुळे तुमचाही अभिनय काकणभर सरस होतो. सईनी मला एक मॉडर्न, अतिशय अनऑर्थोडॉक्स आणि मोकळा, ओपन असा ॲप्रोच दिला असं म्हणायला हरकत नाही. निखिल महाजनचा मी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. जी काही एक प्रस्थापित चौकट दिग्दर्शनाची म्हणून, गोष्ट सांगण्याची म्हणून, ती मोडायची एक असोशी त्याच्यामध्ये आहे. आणि प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातनं पण पाहू जाता त्यांच्यासाठी पण एक अत्यंत नवा अनुभव आहे हा सिनेमा. म्हणजे सरधोपट पद्धतीने सिनेमाच्या बाबतीमधली आपण जशी मतं बनवतो त्याच्यापेक्षा थोड्या कक्षा रुंदावून या सिनेमाकडे बघायला लागेल. एक वेगळा अनुभव आपल्याला मिळणार आहे याची मी नक्की खात्री देतो. आणि तो लक्षात राहणार आहे, तो तुमच्या बरोबर राहणार आहे याची ग्वाही देतो.